कसली भारी दिसतेस तू, कुणी घेतली साडी? आमची हिन्नी. हिन्नी म्हणजे? हिन्नी म्हणजे आमच्या अर्जुनरावांनी. आपे अगं एक महत्वाचं राहिलंच की अर्जुन माझा उपास आहे आज. अगं मी त्याबद्दल बोलतच नाही. आयुष्यपद अर्जुन हे कधी घेतलंस तू? अग आपली पहिली वट पौर्णिमा आहे ना म्हणून घेतलं. अर्जुन आपे तू काय बोलू नको, मला घालू ते फक्त. नाही थांब, हिथं नको घालू. वडापाशी माझी पूजा झाली ना हे सगळ्यांसमोर माझ्या गळ्यात घाल. तिथं? अगं मला बाहेर जायचं होतं, लय महत्वाचं काम होतं. मग तुझं काम झालं की? अर्जुन तू आल्याशिवाय माझी पूजा पूर्ण नाही होणार, मी तुझी वाट बघेन. ठीक आहे येतो मी. बरं चला मी आवरते आता. आपे ज्याच्यासाठी उपवास ठेवलाय त्यांनी उपवास मोडला तर चालतो. मिनिटासाठी वाटलं की तुम्ही येणार नाही म्हणून. अरे बाबा असं कसं नाही येणार, हे बघ सगळी सोय केली, पैसे घे, बहिणीचं ऑपरेशन करायचं मस्त पैकी आता. हो साहेब एवढे पैसे हो कुठून आणले? अरे घरून आणलेत, मी काय दुसरीकडे आणणार का कुठून, आपल्या घरचे आहेत. खरं सांगताय ना, मला लाचाचा पैसा नको बर का, परत तिला काहीतरी होईच. नाही तू नाही पैसे लाचेचे नाही. तुम्हाला एक मनापासून सांगू का? बोल ना. आऊ साहेब आपल्या पापाची परतफेड आहे का नाही ह्या जन्मात करायची असते. आजपर्यंत जेवढे पैसे घेतलेत का नाही लाच म्हणून, त्याचे 4 फुट पैसे चालले. आपे तुला शब्द दिलाय आणि पाळला नाही असं कधी होईल का? अरे अर्जुन गावाची वाट बघते पुरगी. सॉरी अग, आज मला माझ्या सावित्रीला वाट नव्हती बघायला लावायची, पण जरा महत्वाचं काम होत. तुझी सगळीच काम महत्वाची असतात. तुझ्यापेक्षा जीव पण महत्वाचा नाही मला माझा. नवीन मंगळसूत्र म्हणूनच आपण वाट बघत होती वाटत. हो वहिनी सकाळीच देणार होतो तिला, पण ती म्हणली वडाच्या झाडाजवळ सगळ्यांसमोर घाल म्हणून. बर घाला की? हा घालतो ना दाजी, मी एक फोटो काढतो. चांगला काढ रे. हा थांबा थांबा थांबा, आधी नाव तर घ्या. अ
आता तर तुम्ही म्हणला की गाल म्हणून. नाही नाही, नाव घेतल्याशिवाय मंगळसूत्र घालायचं नाही गळ्यात. ते आधीच्या काळात असं होतं ना, सत्यवान सावित्री असं होतं ना कॉम्बिनेशन, त्यावेळी सावित्रीनी सत्यवानाचा जीव यमाकडून परत आणला होता, बरोबर ना? तिथं सिच्युएशन जरा वेगळी आहे, म्हणजे सावित्रीने जे केलं होतं ना ते मला माझ्या आपतीसाठी करायचं. स्वर्गात बांधल्यात आमच्या नात्याच्या गाठी, स्वर्गात बांधल्यात आमच्या नात्याच्या गाठी, आप्पीचं नाव घेतो सात जन्मासाठी. सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आम्ही अटक करायला आलो. तू त्या अर्जुनला पैशांना हात लावायला सांगायचा, त्यानं पैशांना हात लावला तरच त्याच्या हाताला पावडर लागणार आहे. तुम्ही कोणाशी बोलताय कळतंय का तुम्हाला? मॅडम आम्हाला माहितीये तुम्ही कलेक्टर आहात, आम्हाला आमची कारवाई करू द्या. कसली कारवाई? मी काय केलं? मी काय चुकीचं केलेलं नाही, कारवाई कसली काय ते कळलंच. सर सोल्युशन घेऊन या. ठीक आहे. हो सोल्युशन कसलं? कोण भ्रष्टाचारी? कसली लाच? काय काय चेष्टा करताय का माझी तुम्ही? काय गरज नाही त्याची. अरे अर्जे एक मिनिट, ते काय म्हणतात ऐकून तर घे साहेब. काय झाले तुम्ही तर का आलाय? आम्ही मार्क केलेल्या नोटा जर तुम्ही हाताळलेल्या असतील तर तुमच्या हाताचा रंग बदलेल आणि तेव्हाच कळेल तुम्ही भ्रष्ट आहात का लाचखोर आहात. तुम्हाला पैसे मोजायचे असतील तर न्या, नाहीतर मग राहून जाईल. बुडवा ह्याच्यात हात. काय ह्याची काय गरज नाही, काय हात बुडवायचं आणि काय करायचंय सुजा? काय आपे तू अजिबात विश्वास ठेवू नको यांच्यावर. हे काय नाही, मला तर वाटतंय ना त्या संकल्पनी आणि सुजानी प्लॅन केलाय माझ्या विरुद्ध कट रचलाय, मला त्यात गुतवतं ते. अर्जा अरे ते जे सांगते ते कर की बुडा वादन मोकळा हो, संपून टाक विषय. अर्जा अरे आम्ही कट केलाय नाही केलाय ते बघू की आपण नंतर. तू काही केलं नाही ना, कशाला घाबरतो? बुडो वाचल. अरे बुडो बुडो.